नमस्कार, मी तृप्ती पालकर। आपण पाहताय न्यूज स्टेट हेडलाईन्स। नंतर बाईट सुपर फास्ट मधून घेऊयात महत्त्वाचे नेते आणि व्यक्तींनी केलेल्या वक्तव्याचा आढावा। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आताची दृश्य आपण थेट स्मृतीस्थळावरची पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी हे सगळेच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृती दिन आहे। कवी मनाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे कायमच भारतीयांच्या स्मरणामध्ये आहेत। एक उत्तम नेते, एक उत्तम वक्ता, एक उत्तम कवी अशी त्यांची ओळख होती आणि आज त्यांचा स्मृतिदिन आहे। या स्मृतिदिनानिमित्त त्यांचं स्मरण केलं जात आहे। प्रत्येक भारतीय त्यांचं स्मरण करतोय आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत। उपराष्ट्रपती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन करतील। लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळाला त्यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आता आपण अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळावरून पाहतोय। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनी त्यांचं अभिवादन करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी हे सर्वच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केलेलं आहे। भावांजली, पुष्पांजली अर्पित कर रहे हैं श्रद्धेय अटल जी को। माननीय रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह जी, श्रद्धांजलि कार्यांजलि माननीय गृह मंत्री श्री अमित शाह जी, पुष्पांजलि भावांजलि अर्पित करते हुए माननीय श्री नितिन गडकरी जी और अब एनडीए के सदस्यगण से, माननीय सदस्यगण से निवेदन है कि कृपया भावांजलि पुष्पांजलि अर्पित करें श्रद्धेय अटल जी को। हरिवंश राय जी श्रद्धा सुमन अर्पित करते हुए और उसके बाद माननीय श्री थंबिदुराई जी, श्रद्धेय अटल जी के परिवार के सदस्यगण, रिस्पेक्टेड नमिता जी शीश नवाते हुए और रंजन भट्टाचार्य जी, अटल जी को संगीतमय श्रद्धांजलि अर्पित करेंगे जानी मानी गायिका विद्या शाह जी। आप हिंदुस्तानी तथा कर्नाटक संगीत में पारंगत हैं। आपने राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रतिष्ठित कार्यक्रमों में अपनी कला का प्रदर्शन किया है, तो आइए सुनते हैं स्वरांजलि श्रद्धेय अटल जी को। कलाकार हैं विद्या शाह जी।